बघू शकता सगळ्यात फेमस आंबोली धबधबा. मॉर्निंग मित्रांनो, पाऊस खूप पडतोय आणि सकाळचे 8 वाजलेत. सध्या मी आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनला आणि इकडून आपला जो प्रवास आहे तो निघणार आहे आंबोली घाटाकडे. तर आपल्यासोबत एक युट्यूबर मित्रसुद्धा जोडले जाणार आहे. तर कोण असणार आहे आणि प्रवास आपला कसा होतोय ते बघण्यासाठी जुनून राहा शेवटपर्यंत. चला जरा आधी एका ठिकाणी जाऊन तिथून तुम्हाला बोलू, कारण पाऊस खूप जोरात लागतोय. सकाळी 5 वाजताच आपण जे आहे, बोला तुम्ही बोला आधी, तुमचं महत्वाचं आहे. सकाळी 5 वाजताच आपण इथे आलो होतो. आपली जी ट्रेन आहे पुणे कोल्हापूर स्पेशल ट्रेन, त्यानंतर इथे डॉर्मेटरी रूम केली, एक नंबर फॅसिलिटी. जर तुम्ही कधी कोल्हापूरला आला तर तुमचा PNR नंबर वगैरे सांगून तुम्ही इथं थांबू शकता. इथं बऱ्यापैकी फ्रेश झालो आणि थोडीशी झोप घेतली आणि आता आपण निघालो आहोत पुढच्या दिशेला. कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. हा जिल्हा पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेला आहे. या जिल्ह्याला कोल्हापुरी चप्पल आणि पैलवान किमळो वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. तुम्ही कोल्हापूरला जर कधी आलात तर इथं हॉटेल अभिरुची म्हणून आहे. शुद्ध शाकाहारी एकदम भारी जेवण तिथं भेटतं. तर कधी आलात तर इथं ट्राय करायला नक्की विसरू नका. आपल्या ज्या मार्गाकडे गाड्या जातात त्या सावंतवाडी वेंगुर्ला ह्या फ्लॅट नंबर 9 दिशेने लागतात. तर मंडळी, आपल्या प्रवासाचा अनुभव आणखीन छान करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडून आहेत पुणेरी हमसफर. नमस्कार मित्रांनो. तर खरं तर आमचा खूप दिवसापासून व्हिडिओ चालला होता, प्लॅन चालला होता, पण काही योग जुळत नव्हता. पण आज फायनली भेटलो आम्ही पुण्यातनं डायरेक्ट कोल्हापूर आणि एक स्पेशल व्हिडिओ येणार आहेत आज तुमच्यासाठी. तर जुडून राहा शेवटपर्यंत, अनुभव कसा असेल बघूयात आणि प्रवासाला आता सुरू करू. बघू शकता कोल्हापूरला तुम्हाला सगळ्यात जास्त कर्नाटक राज्याच्या गाड्या दिसतील, कारण की इकडनं बेळगाव वगैरे जवळ आहे. ह्या गाड्या लागलेल्या आहेत ह्या आंबोली घाट मार्गे जाते का नाही बघू आपण एकदा, विचारू त्यांना. तर आंबोली घाट मार्गे जाते का? तर पणजीच्या दिशेने जाणारी गाडी आपल्याला सावंतवाडीपर्यंत नेते आणि ह्या गाडीने आपला प्रवास आजचा असणार. आपल्याला अलाउड केला त्यामुळे जबरदस्त प्रवास होणार आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं 140 किलोमीटर आहे सगळा प्रवास पावसातच. हां, एवढं आहे. जे आपल्याला सीन वगैरे घ्यायचे ते आपल्याला बघायला भेटतात. हे बघू शकता गर्दी तुम्ही. तर सकाळच्या करेक्ट 10 वाजता आपण निघालो आहोत आपल्या सावंतवाडीच्या प्रवासाकडे. तिकीट पण काढलेले 430 तुम्हाला सावंतवाडीला. तिकीट आपल्याला बसायची थोडी व्यवस्था केली आहे, ते गरम होईल त्यामुळं धन्यवाद. तर या प्रवासामध्ये आपल्याला फार स्थानकं लागणार आहे, त्यापैकी मुख्य म्हणजे कागल, निपाणी आणि अंतूर वगैरे आहे. तर असे बरेचसे स्थानकं पार करून आपण आंबोली घाट मार्गे सावंतवाडीला पोहोचणार आहोत. तर हा साधारणतः 2.5 ते 3 तासाचा प्रवास असणार आहे. तर बघूयात प्रवासाचा अनुभव कसा असेल आपला काय नाही. चला पण प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे. बाकी सीन वगैरे काय येतील ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आपण तर पहिल्यांदा चाललेलो आहे पण भाऊ आधी गेलेला आहे, तर तिकडे काय फेमस आहे आपल्या आग्र्यामध्ये? आग्र्यामध्ये ते कधी आले ना, आग्र्यामधला सुक्का वडा सुक्का ट्राय करायचा. आम्हाला भेटला तर आम्ही पण नक्की ट्राय करणार. नाही मंडळी, हा जो मार्ग बघताय तुम्ही NH 48 आहे, जो की पुणे टू बेंगलोर नॅशनल हायवे. तर या मार्गाचा आपण याच्या आधी प्रवास केला होता जेव्हा आपण कोल्हापूर ते बेंगलोरचा व्हिडिओ केला होता.
त्यावेळेस काय पाऊस फार होता, जसं आम्ही बसमध्ये बसलोय पाऊस बंद झालाय. बस स्टँडला आम्ही अक्षरशः भिजलेलोय. हा ना, आता पाऊस पाहिजे होता, आम्ही गाडीमध्ये आहे म्हणजे. हा हा, आंबोली घाटात ना. आंबोलीला महाराष्ट्राचा चेरापुंजी असे म्हणतात, कारण की महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त पाऊस वन वर्षात तिकडे होते. मंडळी, सकाळचे 6:30 वाजले आणि आता आपण कागलमध्ये आलेलो. जागा तर काय आपल्याला नाहीच आहे, ठीक आहे, बसून आपल्याला सवय. आपण आतापर्यंत जेवढे प्रवास केलेले आहेत ट्रॅक्शन मोटरवर बसून किंवा उभं राहूनच केलेले आहेत आपण. लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा रात्र होती आणि आता सकाळी आपण इथला व्ह्यू घेतोय, एकदम स्पष्टपणे येतोय. तर बघूयात नेक्स्ट टाइम इकडे कधी आपलं येणं होणार. आतापर्यंत पाऊस नव्हता, नेमका आम्ही बाहेर आलो की पाऊस चालू झाला. बघू शकता कोंगली टोल प्लाझा. मंडळी, आता आपण निपणीमध्ये आलेलो, थोड्या वेळासाठी कर्नाटकामध्ये आलेलो, तर पुढं राईट मारून आपण परत सावंतवाडीच्या दिशेने निघणार. मंडळी, तुम्ही बघू शकता पुढं पाऊस दिसतोय का नाही काय माहिती. आता इथून पुढे कोकणापर्यंत पाऊस चालूच असणार, अनुभव आता हा फार वेगळा असणार आहे आपल्याला. बसची आणखी भागली आहे पहिल्यांदा पाऊस चालू आहे. आता 11:15 झालेत आणि आपण कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी या तालुक्यात आलेलो आहोत. पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊन काय दाखवता येत. जसं पुढे जातोय पावसाची तीव्रता हे बघू शकतो, गर्दी पण वाढते. मावशीला म्हटलं की गाडी आहे मागं, त्यांना वाटलं की नाही, हे 2 तास झालं थांबलोय म्हणलं. बघू शकता रिकामी गाडी आलेली, बरं त्यांची तारांबळ. बाहेर जा आधी, बाहेर जा आधी किंवा एक चक्री द्या आणि एक पाणी बॉटल एक द्या. थोडं खायला टाइमपास घेतला. आरसा थोडा बाहेर गेला होता, त्याने परत आत घेतला. आत घ्या, आत हे बघू शकता भारतीय नौसेनाचं सर्व्हिस एंड झालेलं विमान इथं लावलेलं आहे. NH-48 हायवेला जागोजागी ओढांपुलाचं काम चालू आहे. असं बऱ्याच वेळा दिसलं आतापर्यंत, एक 7-8 वेळा तरी बघितलं तिथं गाडी परत सर्व्हिस रोडला जाते. चांगलं आहे, चला हायवे तेवढा एक्सपांड तरी होतो. बँगलोर हायवे आपण आता सोडलेला आहे, राईट घेऊन आता आपण चाललेलो आहे आजरा सावंतवाडीच्या दिशेने. मंडळी, आपली फेवरेट लाल परी समोर आपल्या आहे, तर बघूयात कोणती गाडी कुठल्या गाडीला ओव्हरटेक करती. आला की दोन्ही गाड्या आपल्याच आहेत, पण लाल गाडीचा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासाची मजा वेगळी. बहिरेवाडीमध्ये आपली गाडी 2 मार्गाने पुढे.
तुम्ही निपाणीवडनं जेव्हा गडिंगलच किंवा आपलं आग्रा मार्गे जाता, तर महाराष्ट्र कर्नाटका ह्या ज्या बॉन्ड आहेत ना, थोड्या इकडे डायसी आहेत, मध्येच महाराष्ट्र येतोय, मध्येच कर्नाटका येतोय. तुम्ही जर मॅपमध्ये प्रॉपर पाहिलं तर तुम्हाला काही गावं इकडे महाराष्ट्रामध्ये, काही गावं कर्नाटकामध्ये, असं इकडेच चालू आहे बऱ्यापैकी. तर भैरवाडीच्या पुढं आपल्याला उत्तूरचा एक छोटासा घाट सेक्शन लागतो. छोटा आहे पण जे निसर्गरम्य वातावरण आहे ते बघण्यासारखं आहे. मंडळी दुपारचे 12:15 झालेत आणि आपण उत्तूरमध्ये आलो आहोत, जे की कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामध्ये येतं. यापुढे आता आपलं आजरा आंबोली घाट वगैरे लागत, ज्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. वैतागलोय, थोडं बाहेर जायचा विचार होता पण गर्दी तुम्ही बघू शकता, इम्पॉसिबल. लोकल गाड्या नसल्यामुळे सगळा क्राऊड यातच गाडीत बसलाय आणि आजरामध्ये गाडी खाली होईल, रिकामी होईल, तर मागं जाऊन बसण्यात पुढे आपल्याला पुरसत भेटेल आणि मागचे तुम्हाला व्ह्यू दाखवता येतील. आता म्हणून बसू दिलं, उन्हाळ्यामध्ये थांबू दिले नसते. मगापासून थोडा आराम भेटला आता, एक दीड तास अवघड आहे. प्रवास करणं म्हणजे तुम्हाला एन्जॉयमेंट आहेच, पण सोबत जे आहेत फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला ठेवावं लागणार आहे. कारण की ते जर तुम्ही गव्हर्नमेंट व्हेकलनी जर असं पब्लिक ट्रान्सपोर्ट करत असाल तर हा ना, ते मागं जाऊन काय फायदा नव्हता. मग इकडून परत तुम्हाला गडिंग्लजकडे जाता येतं आणि या साईडला आंबोली आणि आजरा. या भागात तुम्हाला सगळीकडे भात लागवण जास्त दिसेल, कारण की पाणी पाऊस याची कमी नाही आहे. निसर्ग जर विचारूच नका इकडचं कसा असणार आहे. शहर अतिशय विकसित असेल, जुना बांधकाम तुम्हाला कधीकडे दिसत असेल आणि वेल मेंटेन असं ठेवलेलं आहे. शहराची बाजारपेठ वगैरे पण दिसते. मंडळी दुपारचे 12:30 झालेत आणि आपण आजरामध्ये फायनली आलेलो आहे. बसूबसूल एक कटाळा आला होता, म्हणलं थोडं बाहेर गेल्यानंतर थोडं मोकळं वाटेल आणि इथून आपला प्रवास फार थोडा आता राहिलेला आहे. आजरा जिल्ह्या आजरा तालुक्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर हा जो आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका आहे. इथे चित्रा आणि हिरण्येश्वर ह्या दोन नद्या वाहतात. इकडून तुम्हाला आंबोली घाट, गडिंग्लज वगैरे जवळ आहे आणि आजूबाजूला पर्यटक स्थळं फार आहेत. कधी आलात तर इकडे भेट द्यायला नक्की विसरू नका. नाही भेटला का आराम? आता पायांना आराम भेटला, आता तो आराम क्षणिक होता कारण की आता गर्दी बघितली ना, बघू शकता राहिली नाही. जेवढी गर्दी उतरली त्यापेक्षा डबल गर्दी आता आतमध्ये गेलेली. इकडचा प्रॉब्लेम हाच आहे की लोकल गाड्या कमी असल्यामुळे ना, लॉंग रूटच्या गाड्यांमध्ये लोकल पॅसेंजर जास्त. शासनाने इकडे थोड्या लोकल गाड्यांकडे पण लक्ष दिलं पाहिजे, त्या जर काढल्या तर लोकांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
वेळी निसर्गाचं सौंदर्य इथून अजून वाढणार आहे. आपण इथून पश्चिम विभागातून कोकण विभागाकडे चाललेलो आहोत. बसच्या आतमध्ये पण पाणी आलेलं आहे सगळीकडे. पाऊस एवढा पडतो की अक्षरशः काचेला मारतो असं समोर. इंडिकेटर डायरेक्ट अचानक देऊन जागेवर थांबवणं गाडी चुकीच आहे ना. आता त्यांनी दादा आपले अनुभव आहेत म्हणून त्यांनी साईडला घेतली, दुसरं कोणाचं ठोकला असतो. इथून बघा, इथून सगळ्या गाड्यांना तुम्हाला फोगलाइट वगैरे दिसल. इथून खरी प्रवासाची आपली मजा आता सुरू झालेली आहे. आंबोली फक्त 7 किलोमीटर येत ना इकडे बेळगाव आणि आपण आता आंबोलीच्या दिशेने चालतो. निरागस मनाला, थकलेल्या मनाला दिलासा देणारी बाब म्हणजे प्रवास. एकटेपणाची चाहूल लावून मन रमून टाकणारी बाब म्हणजे प्रवास. जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल प्रवास नक्की करत. काय दिसतंय का तुम्हाला? काहीच नाही. लोणावळ्यामध्ये असं बघायला भेटलो ना आम्हाला. बघू शकता नदी पात्र. हा ना, तर मंडळी आपण आता आंबोलीमध्ये आलेलो आहोत. तर आपला प्रवास आलमट संपण्यासाठी आलेला आहे. तुम्ही बघू शकता अक्षरशः बस स्टँड दिसतच नाही आहे, एवढं सगळीकडे धुकं आहे, निसर्ग आहे. इकडे तुम्ही आला तर एकदम वर ते लक्षात ठेव. महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणजे आंबोलीमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकता एकदम सकाळ सकाळी जेवढं धुकं असतं तसं धुकं दिसतंय. जर तुम्हाला कधी असा वेळ भेटला, संधी भेटली, नक्की या, निसर्ग जगा. ही जगण्याची मजा आहे ना ती कशातच नाही आहे. अक्षरशः असं वाटतंय स्वर्गात आलोय, एवढं सगळीकडे धुकं वगैरे. बघूयात अजून घाटाचे पण काही दृश्य आपल्याला दिसणार आहेत. चला, गाडी आता आपली निघाली आहे पुढच्या प्रवासाला. चला आता डायरेक्ट सावंतवाडी. अशा दरीमध्ये वगैरे कुठे येत असताना काळजी करून या, ड्रिंक करू तर अजिबात येऊ नका. घेतला एक जुना व्हिडिओ होता जिथं दुर्घटना झाली होती. तर काळजीपूर्वक आपल्या निसर्गाचा आनंद घ्या आपल्या फॅमिली फ्रेंडसोबत. त्यातच वेगळी माझ्या बाबांना पण आनंद झालेला आहे. बघू शकता रस्ता नाही नेमका. आम्ही आलोय पण संडेला झालेलो आहे, काय करणार. भाऊला पण आजच वेळ होता, मला आजच वेळ भेटला. ठीक आहे, पर्यटक असतील तर ती निसर्गाची फील करण्याची वजह वेगळीच असते. कसा आहे पाऊस? रिंगाणा रिंगाणा पण बिंदास येऊ शकतात. जागे जागेवर पांढर शुभ्र पाणी कळत नाही. जर तुम्ही पावसाचा आनंद घ्यायला येत आहे तर रेनकोट घालून काय येत आहे? फिरा, मजा करा, घरी बसून व्हिडिओ बघा मोबाईलमध्ये, त्याला अर्थ काय? या भिजा तर खरंच तुम्ही त्या निसर्गाचा आनंद घेत आहे, नाही तर काय मजा नाही. आमची देखील भिजायची इच्छा फार झाली पण आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे, काय घेण्याचा निर्णय नाही घेतला. बघू शकता ट्रॅफिक पहिल्यांदा कुठल्या तरी घाटामध्ये किंवा अशा ठिकाणी मी एवढं ट्रॅफिक बघतो. ट्रॅफिक काय असतं ना, तुम्ही आंबोली घाटात या तुम्हाला कळेल. जाम झालेलं आहे, वाहक दादा उतरून गेलेले आहेत पुढे बघायला नेमकं कुठे ट्रॅफिक जाम झालेलं आहे.
चला आता निघाल्यात गाड्या एक एक करून. बऱ्यापैकी पर्यटक घाटामध्ये आलेले, प्रत्येक जण घाटाच्या बाजूला जिथं जागा भेटेल तिथं गाडी लावतंय आणि आपल्या निसर्गाचा आनंद घेत आहे. चांगली गोष्ट आहे, पण गाड्या थोड्या व्यवस्थित लावल्या तर येणाऱ्या जाण्या गाड्यांना पण अडचण होणार नाही. मजा करतात आहेत सगळे, मस्त एकदम. पण काही ठिकाणी बरोबर आहे, बाटल्या वगैरे दिसत आहेत. निसर्गाचे कळायला तुम्ही हे करताय, काय करताय, या एन्जॉय करा. पण आपल्या जबाबदारीने तेवढ्या त्या बाटल्या तुम्ही ज्या आणल्यात त्या परत सोबत न्या, तरच जो आहे निसर्ग राहील, आपल्या पुढच्या पिढ्या देखील त्या निसर्गाला बघू शकतील. अशा प्रकारे त्याला जपा. खायचे वगैरे चांगल्या सोयी तिकडे तुम्हाला कंच भजी वगैरे अशा मौसममध्ये भेटेल आणि तर खायची मदत वेगळी. हा बघू शकता सगळ्यात फेमस आंबोली धबधबा. ट्रॅफिक झालेलं आता क्लिअर, एक नंबर मजा आहे. कधी आलं ना नक्की, तर आम्ही नक्की भिजल. सध्या आमची भिजायची खूप इच्छा आहे, पण आम्ही नाही भिजू शकत आहे कारण की आम्हाला परत पुण्याला जायचं. त्यामुळे थांबू थांबू, आता थोडीफार लागा लागली खूप. आता गेल्या गेल्या आम्ही काहीतरी खाणार आहे मस्त. पोटात कळा मारा लागला, आता भजे वगैरे घेतले असते. पण चला, सावंतवाडी काय अजून जास्त लांब नाही आहे, एक 20-25 मिनिटं मग आपला प्रवास तिथं संपून जाईल. होऊ शकतात त्या फांद्यामुळे आपला जो आरसा आहे तो तुटलेला आहे. चला आज आला सर. अशा रीतीने आपला प्रवास आता संपण्याच्या मार्गावर आहे. आपण सावंतवाडीच्या जवळपास आलेलो आहोत आणि अतिशय छान असा अनुभव आपला असणार आहे. तुम्ही पण नक्की या जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा. तर फायनली 3 वाजता आमचा 3 तासाचा प्रवास 5 तासाचा बनून थकून एन्जॉय करून मजा करून आम्ही सावंतवाडीमध्ये आलेलो आहोत आणि आमचा हा प्रवास इथंच संपतो. अशाच नवीन प्रवासासाठी पुणेरी हमसफरला आणि मला सबस्क्राईब करा. भेटत रहा. पहिल्यांदा मला एक सांगा, आपल्याला आंबोली घाट कसा वाटला? कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर नक्की सांगा. एफर्ट्स तुमच्यासाठी घेतले, जवळजवळ 80% उभा राहून आलेलो. आणि पुणेरी हमसफरची लिंक मी डिस्क्रिप्शनला टाकतोय. बाकीचे व्हिडिओज पण जाऊन नक्की चेक करा, तुम्हाला बाकीचा प्रवास आणि अनुभव पण नक्की बघायला भेटेल. धन्यवाद. तर मंडळी, निसर्गातल्या खुशीतलं सुंदर असं सावंतवाडीचं बस स्टँड तुम्ही पाहू शकता. आम्ही आता निघालो आहे, थोडं भूक लागली आहे. तर जेवण मात्र आम्हाला इथं चांगलं भेटलं आहे, तुम्हाला आम्ही त्यासाठी रिकमेंड केलं आहे. कधी इकडं आला तर इथं जेवण छानपैकी झालेलं आहे. जेवण कसं होतं? एक नंबर होतं. रँडमली आलो होतं, माहीत पण नव्हतं मला. जस्ट बघितलं मॅपवर आणि तिथं एका माणसाने सांगितलं, काय म्हणून ते गेलो, तिथं फुल हाऊस होते. सावंतवाडीला कधी आला तर भालेकर हॉटेल, एवढं लक्षात ठेवा.